शॉर्ट व्हिडिओमध्ये मुक्ताने धरून तिला अक्षरशः चुरगळली आहे म्हणून. सो आता आपल्याला खायचे तिथे प्लेन ओट्स. ठीक आहे, सो शेंगदाण्यासाठी आपल्याला परत इथे यावं लागलं. मार्केटमधून घेऊन आले एवढं सामान आणि त्याच्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते, पण आता मला मुक्तासाठी मी ना डॉल घ्यायला आली. हाय, तर हे ते टॉप आहे आणि इतकं गोड दिसतंय टॉप. हॅलो, मी अक्षदा मयूर ढोंगे, हॅशटॅग ब्लॉग वाईब्स मध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आपण जाणार आहोत शॉपिंग करायला आणि तेही कुठे, कशळीमध्ये. आमच्या इथे वेलमार्ट करून एक शॉपिंग सेंटर आहे जिथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, कडधान्य, त्याच्यानंतर स्नॅक्स, त्याच्यानंतर डायपर्स, चॉकलेट्स, देवाचं सामान, तूप, तेल, परत गहू, तांदूळ, इथपासून सगळं अवेलेबल आहे आणि अगदीच कमी किमतीत आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये 10-15 रुपयाचा असा 5-10 रुपये 10-15 अशा गोष्टीचं हे आहे, डिस्काउंट आहे MRP वर. सो मग विचार केला की एवढ्या लांब जाण्यापेक्षा म्हणजे इथून तरी आम्हाला कोळशेतला जावं लागतं डीमार्टसाठी. सो येऊन जाऊन मला 250 रुपये तरी जातातच, 250-250 रुपये जातातच. सो विचार केला की 2-2500 सामान आणायचं आहे तर एवढ्या लांब कशाला जायचं म्हणजे, आणि तेवढं पण माझं बिल नाहीच झालं, माझं काहीतरी 800 का 900 रुपयेच बिल झालेलं आहे. सो मग एवढ्याशा गोष्टीसाठी 200 रुपये परत गाडी भाड्याला घालवा कशाला, म्हणून मग विचार केला वेलमार्टमध्ये जाऊन मी सामान भरते आणि तिथली क्वालिटी ही खूप छान आहे धान्यांची वगैरे. सो विचार केला तिथे जाऊया आणि तिथूनच सामान भरूया. ठीक आहे, त्याच्यानंतर मागेच काय झालं, सगळं काय करते तू? हो, त्याच्यानंतर मागेच ट्यूजडे मार्केट आहे, तिथेही आपल्याला जायचं आहे. मला थोडं शॉपिंग करावं असं वाटतंय की तिथे जाऊन मला जरा टॉप वगैरे 1-2 टॉप घेते. ठीक आहे, तर चला मग आपण डायरेक्ट सुपर मार्केटच्या इथे भेटूया. मग बाय. असं आहे की आमच्या इथे एक सुपर मार्केटसारखं आहे, तिथे सगळ्या गोष्टी छान रिझनेबल प्राईजमध्ये म्हणजे अगदीच डीमार्टच्या प्राईजमध्येच भेटतात. सो मग विचार केला एवढं डीमार्टला जाणं आणि येणं त्यापेक्षा तिथूनच आपण शॉपिंग करूया. आणि मी आता लास्ट टाईम पण तिथूनच कडधान्य वगैरे घेतली, मला आवडलं तिथल्या वस्तू. सो विचार केला की तिथूनच घेऊन यावं ही मांजर. हो, काय नाव आहे तिचं? बाई स्प्लॅश नाव आहे तिचं. तिथून दिसू शकते तुम्हाला, दिसते कुठे गेली ती बघ, तिथे बघा ती स्प्लॅश. माझ्या मुक्ताची पण फेवरेट आहे ती स्प्लॅश, पण आम्ही मुक्ताला तिच्यापासून लांब ठेवतो कारण की एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल, माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मुक्ताने धरून तिला अक्षरशः चुरगळली आहे म्हणून मग आम्ही मुकुला स्प्लॅशपासून लांब ठेवतो. ठीक आहे, तर चला आता आपण जाऊया. पहिला मी मंगळवारच्या मार्केटमध्ये जाणार आहे, थोडी भाजीपाला वगैरे त्या गोष्टी घ्यायच्या, टॅमॅटो वगैरे त्या गोष्टी घेणार आहेत आणि मग तिथून मग मी सुपर मार्केट. तर इथेच आहे ते सुपर मार्केट, श्रीजी करून आहे वाटतं, नाही श्रीजी कल्याण नाही, ह्या सुपर वेलमार्ट करून ह्या सुपर मार्केटचं नाव आहे बघा तुम्ही बघू शकता. आणि आता मी इथून बालाजी फेस मार्ट, ओके बालाजी प्रेस स्मार्ट वेल मार्ट करून आहे श्रीजी ते कल्याणसाठी. सो मी असं बास्केट घेतलेलं आहे आणि आता ह्या बास्केटमध्ये आणि इथून मी थोडी शॉपिंग करणार आहे. तुम्ही बघू शकता पण ऑलमोस्ट डीमार्ट सारखंच आहे, त्यामुळे मी डीमार्टला जायची कष्ट नाही इथे. इथूनच मी सगळं भरणार आहे धान्य, आता मला जेवढ्या लक्षात आहे त्या गोष्टी मी पटपट घेत जाते म्हणजे जेणेकरून मला लिस्ट ओपन करायला नको. मुगाची डाळ 1/2 किलो बोलले आहे, सो मुग डाळ 1/2 किलो घ्यायची आहे. साबुदाणा 1/2 किलो, साबुदाणा किती आहे इथे, साबुदाणा केलं आहे साबुदाणा घेतला. ओवा घ्यायचा आहे आपल्याला अजून, ओवा असं आहे वाटतं, ओवा ह्यापेक्षा छोटं पॅकेट नाही आहे ओव्याचं. ओके, सो बघा ना तुम्ही प्राईस बघू शकता, 40 रुपयाचं आहे 36 रुपयाला आणि 30 रुपयाचं आहे 25 रुपयाला. सो ऑलमोस्ट डिमांड इतकीच आपल्याला इथे
कन्सेशन मिळतं आता डीमार्टला कशाला जायचं, म्हणून मी विचार केला की मी इथूनच ज्या गोष्टी लागणार आहेत त्या घेते. आता आपल्याला जिरं घ्यायचं आहे आणि आता जिरं कुठे येते. ओके, तर हे जिरं आहे, हे छोटं पॅकेट आहे जिऱ्याचं. वो कसलं आहे, वो कसलं नाही. ओके, अच्छा हे जिरं आहे. आता हे बघा, हे 48 रुपयाचं 35 रुपयाला, म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला इथे 7 रुपयाचं फरक पडतो ना. 13 रुपये. ओके, ठीक आहे. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, मखाणा. मखाणे कुठे आहेत, छोटं पॅकेट द्या मखाणाचं. हो, ड्रायफ्रुट्स वगैरे पण इथे अवेलेबल आहेत. इथे पण 5 रुपये आपल्याला सूट आहे. सो मखाणा घेतलेला आहे, ठीक आहे. अजून काय खायचं आहे आपल्याला, उडीद डाळ वगैरे आहे. ओके, आता आपण वेलची घेऊया. वेलची घ्यायचं आहे, जायफळ घ्यायचं आहे. सो वेलची पण येते 60 रुपयाची, 55 आला, म्हणजे 5-10 रुपयाची आपल्याला असं सूट मिळतं. जायफळ कुठे दादा, पुढे मिळेल. ओके, आणि आता आपल्याला काय घ्यायचं आहे, हे झालं सगळं. चणा डाळ कुठे भेटेल, जायफळ पुढे भेटतं, चणा डाळ घेऊ आपण. चणा डाळ कुठे आहे, पाव किलो. ओके, चणा घेतलेली आहे, ठीक आहे. आता अजून काय घ्यायचं आहे, झालं. आता आपल्याला तेल घ्यायचं आहे. ओके, सो मी हे वाला घ्यायचं आहे, मला ते 95 वाला. या दोन पिशव्या घ्यायच्या तेलाच्या आपल्याला, ठीक आहे. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, झालं. ऑलमोस्ट हे तर जवळच होतं, ठीक आहे. घ्यायचं आणि जायफळ वगैरे त्या गोष्टी घ्यायच्या, तर आपण इथूनच जाऊया. तुम्हाला हे पण एक्सप्लोर करते. हे बघा, ऑलमोस्ट असं डीमार्ट सारखंच आहे, सगळ्या गोष्टी बेस्ट प्राईजमध्ये भेटतात. सो मी विचार करते की इथूनच मी शॉपिंग करत जाईन. म्हणजे काय छोटं मोठं काय घ्यायचं असेल, 2-3 हजारापर्यंत काय घ्यायचं असेल, तर मग मी इथूनच घेते. ओके, आपल्याला मूग डाळ घ्यायची होती मुक्तासाठी. आता इथे कुठे भेटेल ते छोटं पॅकेट मुक्ताचं, म्हणजे मोठं पॅकेट आहे. छोटं असेल तरच घ्यावं, नाही तर मग मॅडम सारखंच मुद्दा मुद्दा बायपास वगैरे सगळं, ठीक आहे. आता मी बिस्किटमध्ये मला ते मला घ्यायचं आहे, आपलं मिल्क बिकिटचं केक पाहिजे, पण ह्याच्यामध्ये मोठं पॅकेट नाही आहे का, ते संपले. तुम्ही हे एक येते आणि विटा मारी घेऊ, विटा मारी घेऊ, ठीक आहे. सो आता आपल्याला घ्यायचे तिथे प्लेन ओट्स, ठीक आहे. आता इथे कुठे भेटतील आपल्याला मसाला ओट्स, नको आहेत. प्लेन ओट्स म्हणजे हेच असतील ना, मेकरचे आणखी हेच असतं. बघू आपण इच्छा होता, ओफ, ठीक आहे. हे सफोलाचे पण ओट्स आहेत, पण हे कसले आहेत, क्रीमी ओट्स आहेत का, पण छान आहेत. मी हे यूज केलं आहे, मला हे मुक्तासाठी आवडले, सो मग मी हेच घेते, ठीक आहे. सो हे ओट्स घ्यायचे आहेत आपल्याला, अजून शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि लापशी रवा घ्यायचा आहे, ठीक आहे. शेंगदाण्यासाठी आपल्याला परत इथे यावं लागलं. लापशी रवा कुठे आहे,
अख्खेचा अर्धा किलो पाव किलो पाव किलो पण नाही अर्धा किलो झाडा बारीक बारीक बच्चे के लिए चाहिए और ये दे दो एक शेंगदाणा पाव किलो ठीक है ठीक है एक रव्याचं पॅकेट पण घेते मुक्तासाठी ठीक आहे बघा 30 रुपयाचा 24 6 रुपयाचा डिस्काउंट आहे ठीक आहे ओव्हरऑल आता सगळं झालेलं आहे काय काय पाहिजे होतं ते ठीक आहे संपत आला जाऊ का दिवस वेग घेऊन ठेवतो ठीक आहे आता मी हे इथे ठेवते आणि मार्केटला जाऊन येते मला अजून बिस्किट हवं आहे तर ह्याच्यामध्ये मोठावाला नाही आहे का संपलं कोकोनट डेट ट्राय करते हे एक देते सोनी तू वस्तू घेतल्या आणि बिलिंग आहे केलं मी तिथेच ठेवून दिले आता मार्केटला जाते मार्केटमधून थोडं भाजीपाला वगैरे काय काय ज्या गोष्टी असतात तुम्हाला दिसत नाही का असतात त्या घेते आणि देन मग मी जाते परत त्या शॉपवर आणि मग बिलिंग करते ओके चला हां आता दिसली आहे तुम्हाला शॉपिंग करायची झाली आहे त्या गोष्टी ज्या घ्यायच्या होत्या त्या सगळ्या घेऊन झाल्या आहेत आता फक्त ज्या भाजीच्या गोष्टी आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग रिटर्न मला सुपर मार्केटला जाईन मग तिथे बिलिंग काही आणि मध्ये सगळं सामान घेऊन जाईल कारण की त्याच्यानंतर जेव्हा मी सामान घेणार ना तेव्हा लॉग इन करता येणार नाही कारण की खूप जास्ती हेवी म्हणजे हातात गोष्टी झालेल्या असणार आहेत त्यामुळे मग मी विचार केला की आधी मार्केटला जाते इथून काय खायचंय ते मग जाऊन सुपर मार्केट खूप जास्त क्लॉस होणार आहे तुम्ही गर्दी तुम्हाला एक मिनिट दाखवते किती झाली आहे गर्दी ते किती गर्दी आहे पण इथे खूप जास्त फ्रेश भाज्या भेटतात झाडं पण आहेत आता माझा तो आमच्या गॅलरीमध्ये कुंडीर येतोय ना त्याला मी ट्रॅप लावलेला आहे तो एकदा ट्रॅपमधून पकडला आणि त्याला सोडून दिला की मग माझी गॅलरी फ्री होईल आणि मग मी छान छान झाडं लावू शकते तिथे फिश पण भेटते मच्छी पण आहे कशी बोंबिल ताई 100 का मी जाऊन येते आणि मग येते आणि हे कसं आहे कोलंबी 100 आणि ते वाटा सोडलेली 100 मी येते जाऊन येते अच्छा तुझ्या मच्छी खायची आहे म्हणजे आम्ही आता बोंबिलच घेते सो मी मंगळवारच्या मार्केटमधून घेऊन आले एवढं सामान आणि त्याच्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते पण आता मला मुक्तासाठी मी ना डॉल घ्यायला आली आहे तुम्हाला ही डॉल खूप आवडली खूप गोड दिसते आता बघू ह्याची प्राईस काय आणि माझ्या बजेटमध्ये आहे का तिला तिची आजी म्हणाली की एक छानशी डॉल घेऊन आहे सो मग बघू ही डॉल ओके आहे का आता मग दुसऱ्या पण ऑप्शन्स आहेत इकडे आपण भरपूर ते पण बघूया ओके सो आपण परत आलेलो आहे सुपर मार्केटला कारण की मी सांगितलं होतं बिलिंग माझं बाकी आहे करून आणि मी मार्केटला गेलेली सो मार्केटला मी एवढं सामान फिरवू शकत नव्हती म्हणून मी ठेवलं सामान घेऊन ठेवलं आणि त्याच्यानंतर आता मी जाईन सामान घेईन आणि तुम्ही आलेली आहे जस्ट थोडं म्हणजे 10 मिनिटं झाली पाणी वगैरे प्याली रिलॅक्स झाली कारण की खूप मोठी पिशवी होती आणि जडही होती ती खूप जास्ती त्यामुळे विचार केला की रस्त्यात आता मी येताना काही व्लॉगिंग करणार नाही डायरेक्ट घरी आल्यावर करणार आणि मी काय काय घेतलंय तेही तुमच्यासोबत शेअर करणार हाय तर हे ते टॉप आहे तुम्हाला मी टॉप दाखवते ते टॉप आहे आणि हे कसलं क्यूट टॉप आहे बघा आणि खूप भारी दिसणार आहे सो मी आणि हे जाणार आहोत मुव्हीला असा प्लॅन तर चालू आहे पण आज उद्या त्यांची सुट्टी होती आणि ती सुट्टी कॅन्सल झाली त्यामुळे तो प्लॅन कॅन्सल झालाय उद्याचा पण नंतर कधी मिळणार तेव्हा जाणार आहोत आणि तेव्हा मी हे जे टॉप घालणार आहे आणि कसलं गोड टॉप आहे बघा हाय तर हे ते टॉप आहे आणि इतकं गोड दिसतंय टॉप
हे ते टॉप आहे आणि मला खूप आवडलं आणि हे आहे फक्त फक्त 100 रुपये. 100 रुपयाला काय मिळत हल्ली. सो दुसरं टॉप हे आहे, तर हे एक टॉप मी तिथून घेऊन आलेली आहे. ठीक आहे, मी हेही तुम्हाला वेअर करून दाखवते. हाय करा आपल्या फॅमिलीला. आई, आज आम्ही तेल लावलंय आणि मी लायनर लावलं ना, तर हिला पण लायनर लावा. ओके ओके. सो दुसरं हे टॉप आहे आणि हे पण असं क्यूट असं लाइनिंगचं टॉप आहे. हे पण फक्त 100 रुपयाला आहे. ठीक आहे, आणि अजून एक टॉप आहे, तुम्ही माझ्या भाऊसाठी घेतलाय, तर तुम्ही मला सांगा कसं आहे. करून आईला नाही आवडलं, ती म्हणते की काय आहे पका, पण मला खूप आवडलं हे टॉप आणि होपफुली रच्चूलाही आवडेल, बहिणीलाही आवडेल. सो मी हे तिच्यासाठी एक टॉप घेऊन आली आहे. ठीक आहे, मला वाटतं हे मलाही होईल, तिला होणं इम्पॉर्टंट आहे, मला नाही झालं तरी. सो हे पण 100 रुपये, हे पण 100 रुपये, हिचं पण पाहिजे तेही 100 रुपयाला. सो आता आम्ही लवकरच एक पिकनिकला जाणार आहोत, एका पिकनिकला जाणार आहोत. सो त्या पिकनिकलाही मी शॉपिंग करणार आहे. ट्यूजडे मार्केटमधूनच दुसरीकडून मी कुठूनच शॉपिंग आहे का हे माहीत नाही मला मी कधी घालणार आहे, पण मला हे टॉप पण असं सोबर आणि क्यूट वाटलं. ते थोडंसं असं एकदम असं डेटला जाण्यासारखं हे टॉवलं टॉप आहे आणि हे असं मला कूल वाटतंय टॉप. तर मग विचार करते मी आता की काय करू. रचूला एक व्हिडिओ, तुम्ही मागचा पसारा जो आहे ना हा हा इग्नोर करा, लिटरली इग्नोर करा, कारण की आता मला हा उचलायचा आहे एकटीला. ह्या मुक्ताने काढलेला सगळा पसारा आहे ना. ठीक आहे, हे दोन टॉप माझे आहेत, हा वाला आणि हा. जर तुम्हाला कोणता आवडला ना, 100 रुपयाप्रमाणे दोन्ही वरती आहेत, बट तरी जर तुम्हाला जो आवडला तो मला नक्की कमेंट थ्रू कळव की तुम्हाला कोणता टॉप आवडला आणि मला कोणता छान दिसत होता. सो मला तरी जास्ती दोन्ही आवडलं. हा पण असा कूल आहे टॉप, तुम्ही असं ऑफ शोल्डर पण करून घालू शकता हा अशा टाईपचा. हा अशा टाईपमध्ये पण तुम्ही हा टॉप घालू शकता. ठीक आहे, पण मला जास्ती हा आवडला. सो लेट्स सी आता मी हा कधी घालेन. आणि जेव्हा मी हा घालेन ना, तेव्हा मी एक छोटीशी अशी रील पण बनवेन, गेट रेडी विथ मीची शॉर्ट व्हिडिओ. तेच ती रीलही आपल्या चॅनलवर, यूट्यूब चॅनलवर येईल. ओके, आता मी बाकी ते कडधान्य वगैरे आणलं ते दाखवून तुमचा टाईम नाही वेस्ट करत आणि ब्लॉग जास्ती मोठाही नाही करत. जास्ती काही नाही आहे आपलं, मी तुम्हाला जे ब्लॉगमध्ये सुपरमार्टच्या ब्लॉगमध्ये दाखवलं त्याच गोष्टी मी घेतलेल्या आहेत. फक्त एंडला 2 बिस्किट जास्ती घेतलेले आहेत. ओके, जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. #ब्लॉग वाईब्स.